नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे, आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, बेल एक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस बांधा विजांचा कडकडाट, जोरदार मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे. रामघाट, चांदगड, आंबोलीकडे देखील जोर जास्त राहील. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो. जबरदस्त जोर वाढतो आहे आज दिवसभरामध्ये. तसेच या ठिकाणी कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पाईप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव जोर जास्त आहे या परिसरामध्ये. कणकवली आणि कुणकेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये असून काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पोंडा, राधानगरी, गगनबावडा, खरेपतन, विजयदुर्ग, राजापूर या सर्व काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पाऊस जोर आज जास्त वाढत आहे. रायपतन, लांजा तसंच वाडापेठ, पुरंगड या सर्व काही परिसरामध्ये जोर जास्त आहे. संगरूळ, परोळा, मलकापूर, कोकडू, साखरपा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. तर जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वरच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. माखजन तसेच कोयना आणि पाटणच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाट असं जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. हेदवीत, गुहागर, मागतामने, दादो, दागाव मध्यम स्वरूपाचा राहील आणि जोर वाढलेला आहे. सानवाडा, चिपळूण, लोटे, खेड, चागदेव, वसुटपोट, सवराट, शिशिंगे हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडणगड हा जो सर्व काही परिसर आहे, गोरेगाव तसंच पोलादपूर, महाड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे. देवेघर, रोहा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आज दिवसभरामध्ये. तर या ठिकाणी देखील मध्यम सरी शक्यता आहे. जिते, लवासा तसंच शिरगाव, सुधागड या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी अलिबाग, चोंडी, रेवदंडा, नागोठाणा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तर पेन, शिरावली, खोपोली, कासमत, कुसर, शिंदे या सर्व काही परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी. मुंबईकडे बघितला असता आज दिवसभरामध्ये नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर, पालघरमध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र उंचावलीचा खेळ अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पाऊस. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, देवळाली, पांढुर्ली, वाडीवारथे, मुंडेगाव, त्र्यंबक, इगतपुरीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. तर तिरडे, डुबरे, शिमशेरपूर तसंच नांदूर, शेंगोटे, सिन्नर, वावी, निमगाव, सिन्नर, माळसाकरे, निफाड, देवगाव, मंजूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच लासलगावकडे देखील जोर वाढलेला आहे. जो फुलवणी, ओझर, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. अहिल्यादेवीनगरकडे बघितला असता उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेरकडे मात्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर जोरदार पावसाची शक्यता. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता. एकंदरीत बघितलं असता अहिल्यादेवीनगरच्या दक्षिण भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये राहू, सासवड, पुणे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच चाकण, मंचर, जुन्नूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. आळंदीत तसंच या ठिकाणी वाघोली, लोणी, काळबोर, सासवड, शिवापूर, दायरी, सोनापूर, सुसगाव, पुनावले या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. लोणत, फलटण आणि बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. जबरदस्त जोरदार पाऊस. सातारामध्ये देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मेधा, वसुटपोट, सवराट, शिशिंगे, अवडे या ठिकाणी जोर वाढलेला आहे. कोरेगाव, रहिमतपूर, अंदा, वडूच, कठाव, निधाल, दैवडी, मोल तसंच आद्राकी, नांदल, फलटण, बारामती या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव जोरदार पाऊस. परांडा, बार्शी तसंच कुरुळवाडी, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. जत, शंख, जोरदार पाऊस राहील. सांगलीमध्ये बघितलं असता सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथणी, तासगाव, विटामायणी, कुचीनागज या सर्व काही परिसरामध्ये
राज्यामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर, ज्योतिबाहिल, खोडोली, किन्ही, आष्टा जोरदार पावसाची शक्यता आहे. इस्लामपूर, नरसिंहपूरकडे मध्यम ते भागबदल्यात जोरदार पाऊस, अतिवृष्टीसदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. कोकडू, मलकापूर, परोळा, संगरुळ, इस्पुर्ली, तसेच बिद्री, मुरगुड, निपाणी, कापसी या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता उत्तर भागाकडे जोर कमी आहे. दौलताबाद, एलारू गुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगवन या परिसरामध्ये जोर कमी आहे. फुलंब रिव्हर, आमगाव, पिशोरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर जोर वाढलेला आहे सेंद्रमेडीसी, पिपरी, काचोड, पाचोड आणि धरण क्षेत्राकडे. या ठिकाणी मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये. बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबडेश्वर नगर, तसंच तानवाडी, वडी, गुदरा, मसगाव, शोता या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसंच उत्तर भागाकडे मध्यम सरींची शक्यता आहे. तसं बीड जिल्ह्याकडे बघितलं असं बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त वाढलेला आहे. येवराई, माजलगावच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भागबदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. कोकरमोह, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, येळम, चोसळा, पाटोदा, खर्डा, जामखेडा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेडभूम, तसंच येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलिम, तुळजापूर जोरदार पाऊसची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, लातूरकडे बघितलं असता लातूर, औसा, निलंगा, शोणंदपाल, उदगीर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. अहमदपूर, बारडापूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळू शकतोय. जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. परळी, गंगाखेडकडे मध्यम स्वरूपाचा राहील. परभणीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये असून नांदेड वाघाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वाघाळा, भोकर, पेठुमरी, धर्माबाद, कंधार, अहमदपूर, मुखेड, देगलूर, रुद्रूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील. मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड, आदगाव, तामसा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी मध्यम स्वरूपाचा राहील. इनापूर, खंडाळा, पुसद, सोंढी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. औंढा, नागनाथकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. गडचिरोलीच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, तर चंद्रपूरमध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रवती हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. रुई, जवई, आर्णी, ध्यानी, साक्री, दिग्रज, दरवा, लखेड, नेर, यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धा जिल्ह्यामध्ये जोर थोडा कमी आहे, मात्र अमरावती तिकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. अमरावती, बादमेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर हलक्या मध्यम सरी, अचलपूर, चिखलदरा हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी राहतील. तर अकोलामध्ये बघितलं असता अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. अकोलाच्या दक्षिणेला गोरेगाव, पातूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय. वाशिम जिल्ह्याकडे जोर थोडा वाढलेला आहे. म्हसूळ, मालेगाव, वाशिम, तसंच मंगळूरपीर, कारंजा, खेरडाकडे हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर वाशिमच्या दक्षिणेला जोर जास्त आहे. रिठार, रिसोदकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहरा, चिखली, बुलढाणा हा जो सर्व काही परिसर आहे, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आपल्याला बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी आहे. धुळे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जळगावकडे, धुळेकडे देखील जोर कमी आहे. अंशतः ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आज दिवसभरामध्ये. नंदुरबारकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.